नमस्कार, मी आशिष जाधव, रोकठोक चर्चेत तुमचं स्वागत आहे. लॉकडाऊनचा पहिला दिवस आहे. 21 दिवसांचा लॉकडाऊन काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केला. त्यानुसार 14 एप्रिलपर्यंत सबंध देशात हा लॉकडाऊन असणार आहे. त्यानंतर तो पुन्हा वाढवला जाईल की नाही याविषयी आत्ताच काहीही सांगता येणार नाही. पण 21 दिवस हे जे लॉकडाऊनचे आहेत त्या काळात सर्वांना आपापल्या घरात राहून सहकार्य करायचं आहे. देशाप्रती आपल्याला देश सेवा म्हणून हे सगळं करायचं आहे, कारण यामध्ये आपणच स्वतःचं रक्षण करणार आहोत, आपल्या कुटुंबाचं रक्षण करणार आहोत. काही पथ्य पाळायची आहेत, त्याचबरोबर थोडी तोशिशही सहन करायची आहे. त्याचबरोबर आपला संयम, निश्चय या सर्वांची कसोटी या काळात लागणार आहे. अशावेळी काही प्रश्नही उपस्थित होणार आहेत जे कोरोनाचे साईड इफेक्ट्स आहेत. त्याचवेळी काही शुभवार्तासुद्धा येणार आहेत की जसं की कोरोनाची तीव्रता कमी होते आहे, वाढते आहे तर ते दुर्दैव आहे, पण सुदैवाचा भाग म्हणजे ती तीव्रता कमी होत असेल तर भारतासाठी ते फार महत्त्वाचं आणि आशादायक असणार आहे. कारण भारत हा एक खंडप्राय देश आहे ज्याची लोकसंख्या 130 कोटी आहे. महाराष्ट्राचा विचार करा तर या क्षणी 122 करोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रामध्ये आढळलेले आहेत. त्यातले 25 ते 30 हे बरेही झालेले आहेत. जे पहिलं दाम्पत्य महाराष्ट्रात करोनाबाधित आढळलं होतं ते आता पूर्णपणे बरं झालेलं आहे. अशावेळी आशादायक चित्र अजूनही आहे. पण टप्पा 3 ज्यामध्ये कम्युनिटी ट्रान्समिशन किंवा कम्युनिटी स्प्रेडिंग होतं, तो टप्पा 3 त्या उंबरठ्यावरती आपण आहोत का, आणि असू तर त्या दृष्टीनं हा जो लॉकडाऊन आहे हा किती महत्त्वाचा आहे आणि तो का लागू केला यावरच आज चर्चा करायची आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनची घोषणा करताना देशाला उद्देशून भाषण केलं. त्यामध्ये अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत. खरंच पंतप्रधानांनी काल जे भाषण केलं, जे कळकळीचं आवाहन भारतीयांना केलेलं आहे, त्यातून खरंच सरकार किती सजग आहे, सरकार किती तत्पर आहे हे तर दिसलंच, पण सरकारला किती काळजी आहे. कारण हा जो विषाणू आहे, हा जो शत्रू आहे, याचा तीव्रता हा काय नेमका करू शकेल भारतामध्ये याचं आकलन जरी झालं असेल तरी ते आपल्या आकलनाच्या पलीकडं आहे. हा जो एक जे भान आहे हे काल पंतप्रधानांच्या भाषणातून दिसलेलं आहे आणि ते क्षणोक्षणी वेळोवेळी ते दिसत होतं त्यांच्या बोलण्यातून. कारण हे किती भयानक स्वरूप घेऊ शकतं, तुम्ही आम्ही सर्वच किती जोखीम पत्करून सध्या वावरतोय किंवा जगतोय हे सगळं काही त्यांच्या भाषणातनं काल दिसत होतं, कळत होतं. त्यांच्या भाषणातले 3 महत्त्वाचे मुद्दे जे त्यांनी त्या भाषणात मांडले ते आपण आधी बघूया आणि नंतर याच विषयावरती आपण चर्चा करूया. आज रात 12 बजे से पूरे देश में, ध्यान से सुनिए, पूरे देश में आज रात 12 बजे से संपूर्ण लॉकडाउन होने जा रहा है. हिंदुस्तान को बचाने के लिए, हिंदुस्तान के हर नागरिक को बचाने के लिए, आपको बचाने के लिए, आपके परिवार को बचाने के लिए आज रात 12 बजे से घरों से बाहर निकलने पर पूरी तरह पाबंदी लगाई जा रही है. देश के हर राज्य को, हर केंद्र शासित प्रदेश को, हर जिले, हर गांव, हर कस्बे, हर गली मोहल्ले को अब लॉकडाउन किया जा रहा है. कुछ लोग इस गलत फहमी में है कि सोशल डिस्टेंसिंग केवल मरीज के लिए, बीमार लोगों के लिए आवश्यक है. ये सोचना सही नहीं.
सोशल डिस्टेंसिंग हर नागरिक के लिए है, हर परिवार के लिए है, परिवार के हर सदस्य के लिए है, प्रधानमंत्री के लिए भी है। कुछ लोगों की लापरवाही, कुछ लोगों की गलत सोच आपको, आपके बच्चों को, आपके माता पिता को, आपके परिवार को, आपके दोस्तों को और आगे चल करके पूरे देश को बहुत बड़ी मुश्किल में झोंक देंगी। अगर ऐसी लापरवाही जारी रही तो भारत को इसकी बहुत बड़ी कीमत चुकानी पड़ सकती है, और यह कीमत कितनी चुकानी पड़ेगी इसका अंदाजा लगाना भी मुश्किल है। कोरोना के मरीजों के इलाज के लिए, देश के हेल्थ इंफ्रास्ट्रक्चर को और मजबूत बनाने के लिए केंद्र सरकार ने आज 15,000 करोड़ रुपए का प्रावधान किया है। इससे कोरोना से जुड़ी टेस्टिंग फैसिलिटीज, पर्सनल प्रोटेक्टिव इक्विपमेंट्स, आइसोलेशन बेड्स, आईसीयू बेड्स, वेंटिलेटर्स और अन्य जरूरी साधनों की संख्या तेजी से बढ़ाई जाएगी। साथ ही मेडिकल और पैरामेडिकल मैन पावर की ट्रेनिंग का काम भी किया जाएगा। मैंने राज्य सरकारों से अनुरोध किया है कि इस समय सभी राज्यों की पहली प्राथमिकता सिर्फ और सिर्फ स्वास्थ्य सेवाएं ही होनी चाहिए, हेल्थ केयर ही प्राथमिकता होनी चाहिए। मुझे संतोष है कि देश का प्राइवेट सेक्टर भी पूरी तरह से कंधे से कंधा मिलाकर संकट और संक्रमण की इस घड़ी में देशवासियों के साथ खड़ा है। या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुण्यात आपल्यासोबत राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालक डॉक्टर तात्याराव लहाणे आहेत, त्याचबरोबर आपल्यासोबत विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे आहेत, भाजपचे आमदार राम कदम आहेत, तसंच आपल्यासोबत डॉक्टर मोहन गुप्ते आहेत जे साथ रोग तज्ज्ञ आहेत, चेन्नईच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमॉलॉजी चे संस्थापक सदस्यही आहेत। मी सुरुवातीला डॉक्टर तात्यासाहेब लहाणे यांच्याकडे जातो आहे। डॉक्टर तात्याराव लहाणे, पुन्हा तोच प्रश्न आहे की या क्षणी 122 करोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रामध्ये आढळलेले आहेत, तुम्हाला यामध्ये जो ट्रेंड दिसतो आहे तो कसा दिसतो आहे? कारण काहींचं असं म्हणणं आहे, काही रिपोर्ट्स येत आहेत की काही जेनेटिक चेंजेस या कोरोनाच्या विषाणूमध्ये होत आहेत, त्याची तीव्रता कमी होते आहे, वाढते आहे, किंबहुना आता लोकांची इम्युनिटीच एवढी आहे की कोरोनावरती आपण योग्यपणे उपचार कमी वेळात करू शकतो जेणेकरून रुग्ण लवकर बरे होतील, अशा चर्चा आलेल्या आहेत, काही दावे आलेले आहेत, तर तुम्ही या सर्वांकडे कसं बघता? आणि काल केंद्र सरकारने एक नोटिफिकेशन जारी केलेलं आहे ज्यामध्ये एक औषध आहे त्याच्या निर्यातीवरती बंदी आणलेली आहे आणि तेच औषध हे कोरोनासाठी वापरलं जाऊ शकतं म्हणून त्यावरच्या निर्यातीवरती केंद्र सरकारनं बंदी आणली आणि या औषधाची निर्मिती भारतातच जास्त होते असंही ऐकवत आहे, बरीच चर्चा आहे, नेमकं काय? नमस्कार, मी सुरुवातीलाच आपल्या सर्वांना गुढीपाडव्याच्या मनापासून शुभेच्छा देतो। पाडवा साजरा करत असताना आपण या करोनाशी घरी बसून लढूया, घरात राहिलं तर आपण सुरक्षित राहणार आहोत। असे जी आपण जे म्हटलं आहे की 2-3 प्रश्न तुम्हाला विचारले आहेत की 122 लोकांना आता जी लागण झाली आहे, तर त्या 122 लोकांची लागण झाल्यामुळे ह्याचा ट्रेंड काय आहे। पण आपण ह्या 122 लोकांचा महाराष्ट्रातला अभ्यास केल्यानंतर आज आपण आणखी सेकंड स्टेज क्रॉस करून थर्ड स्टेजला गेलो नाही। पण आपण जसं म्हटलात की आपण थर्ड स्टेजच्या उंबरवट्यावर आहेत का? हो, आपण थर्ड स्टेजच्या उंबरवट्यावर आहेत।
आणि त्यामुळे आपला या हा जो लॉकडाऊन आहे, माननीय पंतप्रधान महोदयांनी त्यापूर्वीच आपले जे मुख्यमंत्री महोदयांनी याचा लॉकडाऊन केला आहे, हा याच्यासाठी केला आहे की आपण थर्ड स्टेजमध्ये जाऊ नये आणि त्यासाठी केला आहे. दुसरी गोष्ट तुम्ही मला अशी विचारली आहे की बरेचजण असं म्हणतात की याच्यात म्युटेशन झालं आहे का. मी याच्यात जे म्युटेशन जे काही आपण पूर्ण जगातले ट्रेंड बघतोय प्रत्येक ठिकाणी याच्यामध्ये थोडंफार म्युटेशन होताना दिसत आहे. आणि म्युटेशन झाल्यानंतर हा म्हणजे कमी त्रासदायक ठरतो का जास्त त्रासदायक ठरतो हे आज सांगता येणार नाही. आणि आणखी गोष्ट अशी आहे की प्रतिकार शक्तीचं आपण बोलत आहोत तर जगातल्या प्रत्येक माणसाची प्रतिकार शक्ती ही कमी जास्त असू शकते. आणि त्यामुळेच आपण असं म्हणतो की जे वृद्ध आहेत, ज्यांची प्रतिकार शक्ती कमी आहे, ज्यांना डायबिटीज आहे, मधुमेह आहे, किडनीचा आजार आहे, अशाच्या लोकांच्या मध्ये याचा जो संसर्ग जास्त होतो आणि त्यांना सिरियसनेस त्यांच्यामध्ये होऊ शकतो. तिसरी गोष्ट अशी आहे की हा जो आपण असं म्हणतोय की हा जो संसर्ग आहे की हा संसर्ग आपल्याला कमी होईल का आणि आपली प्रतिकार शक्ती याच्यावर मात करेल का. मी आज पाडव्याच्या दिवशी प्रार्थना करतो की या संसर्ग आपल्याकडे ह्यांचं म्युटेशन व्हावं, कमी व्हावं आणि आपला त्याचा हे होऊ नये. पण मला एक निश्चित सांगायचं आहे, या सर्व गोष्टी वैज्ञानिकरित्या जेव्हा होतील तेव्हा होतील. पण आज एक निश्चित आहे की जगामध्ये अमेरिकेसारखं राष्ट्र हे तिथे आज म्हणजे अशा प्रकारची तिथं आज मिलिटरीच्या ताब्यात देतं ते देश, याचा अर्थ असा आहे हे प्रगत राष्ट्र असूनही त्यांना ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. तर आपण अशा गोष्टीमध्ये आपल्या स्वप्नात रंजन करण्यात काही अर्थ नाही आहे. हा जो विषाणू आहे हा कोणालाही त्याची लागण होते. दुसरं राहिलं, आपण औषधाबद्दल मला विचारलंय, हायड्रॉक्सी क्लोरोक्विन नावाचं जे औषध आहे तर हे औषध घेतल्याने फुफ्साचं जे इन्फेक्शन आहे हे कमी होतं असं आपल्या आयसीएमआरनी पण त्याला मान्यता दिली आहे, तसंच एफडीएनी पण मान्यता दिली आहे. आणि म्हणून हे औषध भारतातल्या लोकांना उपयोगात यावं म्हणून याच्यावर बंदी घातलेली आहे. आणि अशा ह्या मला असं वाटतंय की याच्यासाठी आपण सगळ्यांनी आज सोशल डिस्टन्सिंग पाळायचंय आणि घरात राहायचंय एवढं केल्याने याच्यावर आपण नक्की, कारण पंतप्रधान महोदय स्वतः सांगतायत जिल्हा बंदी केला आहे, याचाच अर्थ असा आहे की आपण घरात राहून 21 दिवस जर लढलं तर यशस्वी नक्की हो. ठीक आहे, आपल्यासोबत डॉक्टर मोहन गुप्ते आहेत, सात विकार तज्ज्ञ आहेत. डॉक्टर मोहन गुप्ते, बघा साथीचे रोग हळूहळू करून नियंत्रणात आले आणि हा एक पहिला असा आजार आला साथीचा की ज्यावरती इलाज नाही आहे किंवा हा झाल्यानंतर काय करू शकतो इतकी भयावह परिस्थिती सध्या जगभरात निर्माण झालेली आहे. म्हणजे आपण अण्वस्त्राचा प्रसार आणि त्याचा फैलाव रोखण्यात यशस्वी झालो, त्यासाठी कठोर पावलंसुद्धा उचलली. जरी अण्वस्त्रधारी कुठलंही राष्ट्र असेल तरी त्यावरती आपण मात करू शकलो. पण आता हा जो विषाणू आहे त्याच्या प्रसारावरती आपण मात करू शकत नाही आहे. विज्ञान इतकं प्रगत झालेलं आहे तरीसुद्धा आपण या विषाणूसमोर हात टेकलेले आहेत. एकूणच हा जो कोरोनाचा साथीचा रोग आहे हा इतर रोगांपेक्षा कसा वेगळा आहे आणि याच्याशी जर का निपटायचं असेल तर आपल्या हातात कुठली साधनं आहेत, आपण काय करू शकतो, की केवळ खबरदारी एक खबरदारी इतकाच उपाय आहे. डॉक्टर गुप्ते, तुमचा शेवटचा भाग जो आहे प्रश्नांचा, डॉक्टर गुप्ते, तो काही नीट ऐकू आला नाही. पण मी ओव्हरऑल तुम्हाला सांगू शकतो की तुमच्या प्रश्नाचा शेवटचा जो भाग होता तो काही ऐकू आला नाही. पण मी एकूण जे तुमचं ऐकलं त्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. कुठलाही नवीन विषाणू किंवा नवीन जंतू हा प्रथम यायला लागतो तेव्हा त्याची माहिती आपल्याला नसते. हा विषाणू देखील अशाच प्रकारे नॉव्हेल विषाणू आहे आणि त्याची आपल्याला सुरुवातीला कल्पना नव्हती. आज देखील आपण एवढंच म्हणू शकतो की चीनमध्ये वुहानमध्ये जो जंतू सापडला आणि भारतामध्ये जो आपण जंतू पाहतो त्याचं परीक्षण आपल्याकडे झालेलं आहे. आयसीएमआरनी याचं सिक्वेन्सिंग पूर्ण केलेलं आहे पुण्यामध्ये आणि 99% 99%पेक्षाही जास्त साधर्म्य
या दोन्ही विषाणूंमध्ये आहे हे आपण पाहिलेलं आहे. हा विषाणू जिथे जिथे जाईल ओव्हर पिरियड ऑफ टाईम हा थोड्या प्रमाणात बदलत राहील, पण तरी देखील हा विषाणू जो आहे त्याच्यामुळे होणारा रोग किंवा त्याच्यामुळे होणारा संसर्ग आणि इन्फेक्शन हे कशा प्रकारचं आहे आपल्याला आज कल्पना आहे. जवळजवळ 80% लोकांना हा रोग जो होतो तो अतिशय माइल्ड असतो, अतिशय कमी प्रमाणात असतो, आणि राहिलेल्या 14% लोकांना हा थोडासा सिरियस होईल आणि 6% लोकांना आणखीन जास्त सिरियस किंवा जिथे क्रिटिकल ट्रीटमेंट आवश्यकता आहे अशा प्रकारचा होऊ शकतो ही आपल्याकडे माहिती आहे. आता याच्यासाठी पूर्णपणे आपण त्याच्यावरती कंट्रोल करू शकतो का नाही आणि केव्हा करू शकू हे इतक्या लगेच सांगणं कठीण असतं. भारतामध्ये जेव्हा निपा रोग आपण नॉर्थ ईस्टमध्ये पाहिला तेव्हा आपल्याला त्याची काहीच कल्पना नव्हती, किंवा एबोला जेव्हा आपण पाहिला जो पहिल्यांदा आपल्याकडे तर नाही आला फॉर्च्युनेटली, पण जेव्हा जगामध्ये एबोला आफ्रिकेमध्ये पहिल्यांदा आला तेव्हा त्याची आपल्याला कल्पना नव्हती. हळूहळू त्याच्यावरती आपण व्यवस्थित माहिती घेऊ शकतो आणि त्याच्या दृष्टीने कंट्रोल करण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करू शकतो. एबोलासारख्या रोगासाठी वॅक्सिन देखील निर्माण होऊ शकलं आणि जागतिक आरोग्य संघटनेने जी प्रक्रिया आता नवीन सुरू केली आहे त्याप्रमाणे नवीन औषध आणि नवीन वॅक्सिन हे आपण वर्षभरात तयार करावं अशा तऱ्हेने प्रयत्न सुरू आहे. माझी खात्री आहे की हे काम आपण या नॉव्हेल करोनासाठी देखील लवकरात लवकर आपण करू शकू. भारतामध्ये हायड्रॉक्सिक क्विनोलिनचा वापर आपण करू शकतो आहे, पण हे हायड्रॉक्सिक क्विनोलिन हे आत्ता तरी आपण प्रोफिलॅक्सिस म्हणजे पेशंटची काळजी घेत आहेत घरचे लोक त्याच लोकांपुरतं मर्यादित ठेवायचं ठरवलं आहे. त्याच्याहून जास्त सगळ्यांसाठी वापरायचं असं हे नाही आहे. पेशंटची काळजी आणि पेशंटची काळजी घेणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी प्रोफिलॅक्सिस एवढंच ते मर्यादित आहे. हॅज टाईम प्रोसेस प्रोग्रेस इज फर्दर याच्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त माहिती मिळेल आणि आपण त्याप्रकारे प्रयत्न करू शकू. ठीक आहे, हे झालं सगळं तांत्रिक आणि शास्त्रीय वैद्यकीय दृष्ट्या. पण डॉक्टर दात्या लहाने बघा, कोरोनामध्ये काय होतं तर ताप येतो आहे, कोरडा खोकला होतो आहे आणि श्वास घेण्यास त्रास होतो आहे. आत्ता जे बळी गेलेले आहेत जगभरात त्यामध्ये काय दिसतं आहे की श्वास घेण्यास जेव्हा त्रास होतो तेव्हा व्हेंटिलेटर्सचा अभाव, पुरेसे व्हेंटिलेटर्स नसणे, त्यासाठी पुरेशी तयारी नसणे ह्या गोष्टी फार उफाळून आलेल्या आहेत. तर या दृष्टीनं शासनाची तयारी कशी असू शकते? आपण युद्धपातळीवरती व्हेंटिलेटर्सची तयारी करतो आहोत असं कळतं आहे, तरीसुद्धा व्हेंटिलेटर्सचा बागुलगुवा उभा केलं जात आहे का, जास्त भांडवल केलं जात आहे की खरंच ही गरज आहे की कोरोनाशी निपटण्यासाठी व्हेंटिलेटर्स जास्तीत जास्त हवेत? आपण असं पाहिलं असेल की तो त्याचं आपण जर आजाराचं विज्ञान पाहिलं तर यामध्ये 80% लोकांना काही होत नाही, 96% लोकांना म्हणजे यामध्ये व्हेंटिलेटर लागत नाही, पण 6% लोकांना व्हेंटिलेटर लागतं. आणि त्यामुळे आपण आता पाहतो की आपल्याकडे समजा आता 600 लोकांना आजार झाला आहे तर त्याच्यामध्ये 36 लोकांना व्हेंटिलेटर लागू शकतं. पण आता जी चर्चा होते की आपल्याकडे व्हेंटिलेटर नाही, आपल्याकडे बेड नाही, ही आज तरी चुकीची आहे. आणि म्हणून मोठ्या प्रमाणात त्याची लागण झाल्यानंतर पुढचा विचार वेगळा, पण आज तरी आपण महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्राकडे आयसोलेशनचे बेड कमी नाही आहेत, महाराष्ट्राकडे सीसीयूचे बेड कमी नाही आहेत, महाराष्ट्रामध्ये व्हेंटिलेटर कमी नाही आहेत. आणि या महाराष्ट्रामध्ये व्हेंटिलेटर घेण्यासाठी किंवा या महाराष्ट्रामध्ये सीसीयूचे बेड सुरू करण्यासाठी, आयसोलेशन सुरू करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदय हे स्वतः आणि मुख्य सचिव महोदय हे स्वतः, आरोग्यमंत्री महोदय, वैद्यकीय शिक्षण मंत्री महोदय हे स्वतः यामध्ये सहभागी घेत आहेत. आणि आपले मोठे मोठे असे जे म्हणजे हॉस्पिटल आहेत तिथे आपण याची सोय करतो आहे. पुढे अशा प्रकारचं होऊ नये ह्याची काळजी घेत असतानाच आपण दवाखान्यासाठीची आपण सोय करतोय की आपल्याला मोठे मोठे हिल आपल्याकडे 7 हिल सारखा रुग्णालय जिथं 1300 खाटाची आपण सोय करतोय, त्यामध्ये 1200 खाटाची त्यात 100 आपण सीसीयूचे बेड करतोय, किंवा आपण सेंट जॉर्ज आणि जीटी रुग्णालय जिथं आपण 50 आणि 70 असे 120 सीसीयूची 120 व्हेंटिलेटरची सोय करतोय, पुण्यामध्ये 700ची करतोय, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं रुग्णालय आहे तिथे तिथे आपण सोय करतोय. त्याच्यासाठी कालच आपण 150 व्हेंटिलेटर घेतलेत आणि व्हेंटिलेटरची कमतरता आहे
अशा प्रकारची फार मोठी चर्चा करण्यासारखी काही गरज नाही आहे. जे सिरियस रुग्ण होतात त्यांना सगळ्यांना व्हेंटिलेटर नक्की मिळेल आणि तशी सोय शासन करत आहे. ठीक आहे, आपल्यासोबत राम कदम आहेत, भाजपचे आमदार. खरं तर त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता विधानसभेमध्ये की मुंबईसारख्या महानगरामध्ये जी देशाची आर्थिक राजधानी आहे तिथे व्हेंटिलेटर्सचा वानवा आहे आणि त्यामुळं रुग्णांना त्रास होतोय. राम कदम, तुम्हाला आत्ता या क्षणी जो तुम्ही प्रश्न उपस्थित केला त्याचं महत्त्व आज तुम्हालाही पटत असेल आणि आम्हालाही पटत आहे, कारण ज्या पद्धतीनं व्हेंटिलेटर्सची चर्चा ही संबंध चाललेली आहे. परवा उपमुख्यमंत्री अजित पवारही म्हणाले होते की आम्ही युद्ध पातळीवरती काही कंपन्यांना व्हेंटिलेटर्सची निर्मिती करण्यास सांगू शकतो तसा विचार सुरू आहे. कालच्या भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा तसं म्हणालेले आहेत की होय, व्हेंटिलेटर्सची निर्मिती करण्यासाठी काही खाजगी कंपन्या पुढे येत आहेत आणि वेळप्रसंगी आम्ही लष्करालासुद्धा कॉस्ट इफेक्टिव्ह व्हेंटिलेटर्स तयार करण्यास सांगू शकतो. तर तुम्ही तो प्रश्न उपस्थित केला होता, नेमके डिटेल्स तेव्हा तुमच्याकडे काय होते? आशिषजी, जेव्हा विधानसभा अधिवेशन सुरू होतं तर तेव्हा त्यावेळेस पूर्ण मुंबईतल्या हॉस्पिटलच्या व्हेंटिलेटरची जी सद्यस्थिती आहे ती सरकारच्या निदर्शनास आणून दिली होती. देश एका फार मोठ्या संकटाचा सामना करतो आणि अशा स्थितीमध्ये कोणावर आरोप प्रत्यारोप करण्याची ही वेळ आहे, सगळ्यांनी एकत्र मिळून काम करण्याची वेळ आहे. आणि त्यावेळेस मी माननीय मुख्यमंत्र्यांना उद्धवजींना स्वतः जाऊन त्यांच्या एंटी चेंबरमध्ये भेटलो, त्यांना माझ्याकडे असलेली माहिती दिली, माननीय अजितदादांना देखील सभागृहामध्ये सांगितलं, माननीय आरोग्यमंत्र्यांना सांगितलं. पण ही गोष्ट खरी आहे, मला सगळ्यांनी सकारात्मक उत्तरं दिली आणि त्या संदर्भामध्ये योग्य ती पावलं उचलण्याचं त्यांनी आश्वासित सदनामध्ये सुद्धा केलेलं आहे. पण वस्तुस्थिती जर आपण पाहिली तर कोणाला खोटं वाटत असेल तर CNN किंवा BBC आपण चॅनेल उघडून पहा. इटली सारखा प्रगत देश व्हेंटिलेटर नाहीत म्हणून एका ठराविक वयाच्या नंतरच्या लोकांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं जात नाही, मरणाच्या दारी त्यांना असं सोडून दिलं. म्हणजे कालच्या परवाच्या लंडनच्या प्रमुख वर्तमानपत्रामध्ये हेडलाईन होती की 1444 माणसं 2 दिवसामध्ये इटली शहरामध्ये मरण पावलेली होती आणि त्यांची प्रेत ठेवण्यासाठी जागा नाही, लोंबार्डो नावाच्या मैदानात त्यांची प्रेत ठेवली गेली. हीच परिस्थिती स्पेनची आहे, स्पेनमध्ये मॉल उघडून तिथे लोकांची प्रेत ठेवली गेली. मूळ मुद्दा सरकार करतंय, काल मोदीजीने देखील सांगितलं 15,000 कोटी रुपये त्याचं प्रोव्हिजन केलंय. तात्याराव लहाने साहेबांनी खूप मोठा अनुभव आहे आणि ते अतिशय तन्मयतेने गोरगरिबांसाठी रुग्णांसाठी गेली अनेक वर्ष काम करतात आणि निश्चितपणे या क्षेत्रात देखील ते या कठीण परिस्थितीत चांगलं काम करतील आणि आम्ही सगळा विरोधी पक्ष म्हणून देखील या बाबतीमध्ये सरकारच्या सोबत आहोत. आता मूळ मुद्दा काय आहे की आजची जरी आपण परिस्थिती पाहिली तर आज कोणतंही हॉस्पिटल घ्या, आपल्याकडे फार कमी प्रमाणामध्ये कोरोना नसताना सुद्धा व्हेंटिलेटरची मुंबईमध्ये मारामार आहे हे प्रत्येकाला स्वीकारावं लागेल. आता ही चर्चेची वेळ नाही आहे. मुळामध्ये या क्षणाला न्यूयॉर्क सारखं शहर तिथला महापौर असं जाहीर करतो की आज नंतर 5 दिवसाच्या नंतर न्यूयॉर्क मध्ये कोणताही पेशंट कोणत्याही कारणासाठी हॉस्पिटलमध्ये आला तर न्यूयॉर्क सारख्या शहरात पेशंटला जागा नाही. इटलीची ती स्थिती आहे. युनायटेड किंगडम मध्ये अजून तेवढा प्रभाव वाढलाय पण तिथली सध्या तरी स्थिती फार बरी आहे तुलनात्मक दृष्ट्या. आता मला एक सांगा की जगभरामध्ये ज्या पद्धतीने याचा फैलाव होतोय ही जर परिस्थिती हाताबाहेर गेली तर आपल्याकडच्या यंत्रणा कोपक करू शकणार नाहीत, ती वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळे सरकारनं, केंद्र सरकार, राज्य सरकार सगळ्यांनी मिळून व्हेंटिलेटर वाढवण्याची आवश्यकता आहे. 4% पेशंटला व्हेंटिलेटर लागतो हा आकडा पुढे जाऊन वाढणार, कारण जर मुंबईच्या स्लममध्ये दुर्दैवानं याची जर लागण झाली तर अमेरिकेमध्ये जशी जंगलांना आग लागते आणि ती 1-1 महिना राहते आणि 1,000 किलोमीटरचा सगळ्या जंगलमध्ये तो वनवा पेटतो आणि तो खूप मोठी नाजूस करतो, अशा पद्धतीनं मुंबई सारख्या शहरामध्ये स्लम मध्ये त्याची लागण झाली तर ती परिस्थिती आपल्या हाताबाहेर जाईल, हा एक भाग. आणि दुसरा एक महत्वाचा भाग आहे की आपण कर्फ्यू जाहीर केलाय तरी देखील कळायला मार्ग नाही आशिषजी, लोक रस्त्यावर जत्रेसारखी येतात, भाज्या घेताना एक अंतर ठेवलं पाहिजे दुसरा माणूस आणि आपण, तरी देखील भाज्या घेताना दाटी वाटून घेतायत, तर आपल्याकडे याचं गांभीर्य कमी आहे. तर या संदर्भामध्ये सगळ्यांनी सामूहिक प्रयत्न करून या लोकांमध्ये गांभीर्य आणण्याची आवश्यकता आहे आणि व्हेंटिलेटर असतील, बाकीच्या सुविधा असतील, याच्यामध्ये बाकी सर्वत्र निधी थांबवून सध्या फक्त आरोग्य आरोग्य आणि आरोग्य
याचं प्रोव्हिजन सरकारकडून होण्याची आवश्यकता आणि मला विश्वास आहे सरकार ते करेल. ठीक आहे, आपल्या सोबत डॉक्टर नीलम गोरे सुद्धा आहेत, विधान परिषदेच्या उपसभापती तर आहेतच पण शिवसेनेच्या नेत्या सुद्धा आहेत. विमलताई, नीलमताई, खरं तर बघा ज्या पद्धतीनं सरकार तत्पर दिसत आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः जनतेला रोज सकाळ संध्याकाळ दिलासा देत आहेत, त्यांचं ते आश्वासक बोलणं किंवा आधीच पावलं उचलणं आणि मग केंद्र सरकारने त्या पावला पाठीमागं येऊन त्यांनी तसेच निर्णय घेणं, हे दोन तीन वेळा महाराष्ट्राच्या जनतेला दिसलेलं आहे. खास करून मग आरोग्यमंत्री असतील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री असतील, गृहमंत्री असतील, प्रत्येक जण जनतेसमोर ज्या तडफेनं चालला आहे, ज्या आश्वासकपणे बोलतो आहे, हे खूप दिलासादायक चित्र महाराष्ट्रात बघायला मिळत आहे. तरीसुद्धा काही हार्ड रियालिटी आहे. ती हार्ड रियालिटी काय आहे की आपण 21 दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये असणार आहोत. जे हातावरती पोट घेऊन काम करतायत त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे. साधी भिकारी घ्या महानगरांमधले, शहरांमधले. आज मुंबईच्या रस्त्यांवरती साधा वडापावसुद्धा मिळत नाही आहे. प्रत्येक गोष्ट ही लॉकडाऊन झालेली आहे. अशा वेळी शासनाचं कर्तव्य वाढतं आहे, जे सरकारी कर्मचारी आहेत त्यांचं दायित्व वाढतं आहे, आणि त्याचबरोबर जे नागरिक आहेत त्यांनी अधिक सजग राहायचं आहे, कारण या विषाणूचा प्रादुर्भाव कुठेही कसाही कुठल्याही पद्धतीने होऊ शकतो. सगळी परिस्थिती ही खूप वेगळी आहे. जर का नियंत्रणाबाहेर ती गेली तर ती खूप झपाट्यानं जाऊ शकते, पण जर का आपण निर्धारानं नीट अंमलबजावणी करून निश्चयानं या परिस्थितीला सामोरं गेलो तर सगळं काही नियंत्रणातही राहू शकतं, हे गेल्या काही दिवसांमध्ये दिसलेलं आहे. तेच तसंच पुढं राहावं अशी अपेक्षा आहे. ताई, सगळ्यात प्रथम मी गुढीपाडव्याच्या सर्वांना शुभेच्छा देते आणि विविध प्रकारांनी आपल्याला ज्यांना ज्यांना आशा वाटते किंवा आपण अधिक ज्याला आपण म्हणू की मोठ्या प्रमाणामध्ये सकारात्मक विचार करायचा ठरवला तर जी वस्तुस्थिती आहे याचा अर्थ ती डोळ्याआड करणं असं नाहीये, परंतु योग्य त्या वेळेला योग्य ते निर्णय महाराष्ट्रामध्ये घेतले गेले आणि त्यामध्ये अधिवेशन लवकर संपवणं असेल की ज्याच्यात आम्हाला विरोधी पक्ष चांगल्या प्रकारचं सहकार्य दिलं आणि तिथे सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे दोन्ही बिझनेस ऍडवायझरी मध्ये निर्णय झाला. आपल्याला कल्पना आहे की बऱ्याचशा इमारतींमध्ये आता आतापर्यंत केंद्रीभूत असं वातानुकूलित वातावरण आहे आणि त्याच्यामुळे सुद्धा त्याचा साथ पसरू शकते. या पार्श्वभूमीवरती कालपासून हे आवाहन केलं जात आहे की तुम्ही सेंट्रल एसी तर लावूच नका, परंतु एक एक मुद्दे नवीन पुढे येत आहेत. माननीय उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री यांचा आपण जो उल्लेख केला त्यात मला इथे सांगायला पाहिजे की हे सरकार राजकीय इच्छाशक्ती जशी आहे महत्वाची, तशी कुठेही कुणीतरी व्यक्ती हिरो बनण्याचा प्रयत्न करत नाहीये. कारण आताची परिस्थिती तशी आहे की लोकांनी सामूहिकरित्या एकजुटीनी एक दिलानी निर्णय करणं खूप आवश्यक आहे. पण असं असून लोक का घराबाहेर पडतायत हे ज्यावेळेला मी समजून घेते त्यावेळेला मला असं वाटतं की काही गोष्टी अनाकलनीय वाटतात आणि ते म्हणजे इतरांबद्दल आपली पण काही जबाबदारी आहे याच्याबद्दल अजिबात कुठेही तरतम भाव किंवा विवेक भावना किंवा सामूहिक जबाबदारी ही नसावी. त्याच्यामुळे ज्यांच्या हातावरती शिक्के मारले ते लोक गुपचूप त्यांच्या गावी पळून जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि ट्रेनमध्ये किती लोकांना लागण झालेली असेल हे आपण जसं सांगू शकत नाही. त्याचबरोबर बऱ्याचशा रुग्णांमध्ये अनेक वेळेला काही लक्षणं उघड न दिसत असल्यामुळे आपल्याला असं काही झालं नसेल असा एक खोटा आत्मविश्वास सुद्धा त्यांच्यामध्ये असावा. दुसरं, काल थोडस असं झालं की महाराष्ट्रासाठी लॉकडाऊन तसा नवीन नाहीये. जे मध्यमवर्गीय आहेत, सुशिक्षित आहेत किंवा जे गरीब समाजापैकी पण आहेत पण ज्यांना त्यांच्या ड्युटीमध्ये काही ना काही ऍडजस्टमेंट करता आली आहे, तडजोड करता आली आहे, असे बरेचसे लोक घरात आहेत. परंतु मी बघते की मोठ्या प्रमाणामध्ये आता रामकदम जसं म्हणाले मोठ्या प्रमाणामध्ये लोक सुरुवातीला तर 4-5 दिवस लॉकडाऊन कसा आहे हे बघायला फिरत होते. म्हणजे आपण हे पण पाहिलं चित्र की अनेक लोक टपरी उघडी आहे का, भाजी दुकानं उघडी आहे का म्हणून जात होते. पण खरं जीवनावश्यक वस्तूंची एका अर्थाने लोकांनी एक एक महिन्याचा 2-2 महिन्याचा माल ठेवायची आवश्यकता नाहीये, परंतु प्रत्यक्षात किराणा दुकानदार सांगतात की लोकांनी 2-2 महिन्याचा माल भरलेला आहे. पण जो गरीब समाज आहे ज्याचा आपण उल्लेख केला त्यांच्यासाठी म्हणून गेल्या 5-7 दिवसामध्ये निर्णय मी स्वतः त्याच्यासाठी पाठपुरावा केला होता. माननीय मुख्यमंत्र्यांनी काल जाहीर केलं की स्वस्त धान्यांचा पुरवठा जो आहे तोही आपल्याकडे व्यवस्थित आहे आणि आता दर 8 दिवसांनी किंवा 15 दिवसांनी गरीब लोकांनी जाऊन रेशन दुकानात रांगा लावण्यापेक्षा 1 महिन्याचं धान्य वाटप असा GR काढण्यात आलेला आहे, जेणेकरून लोकांना सारखं ते किमान धान्य मिळण्यासाठी बाजारात जायला लागू नये.
त्याचबरोबर असंघटित क्षेत्राची फार मोठ्या प्रमाणात त्यांची मागणी आहे की आम्हाला काहीतरी घर बसल्या निधी मिळाला पाहिजे. आता त्याच्यासाठी अर्थातच केंद्र सरकारकडून अपेक्षा आहे. काल ज्यावेळेला निर्मला सीतारामन यांनी केंद्र सरकारकडून जाहीर केलं की आम्ही काही एक पॅकेज करणार आहोत, त्या पॅकेजमध्ये अशा पद्धतीच्या ज्यांचं कामच म्हणजे ज्यांना बाहेरच पडणं शक्य नाही असे जे बिगारी स्वरूपाचे लोक आहेत किंवा ज्यांना लोकल बंद असल्यामुळे एका ठिकाणून दुसरीकडे पोचता येत नाही यांच्यासाठी पैसे जरी दिले तरी ते प्रश्न संपणार नाहीये. याचं कारण असं की पैशातून शेवटी धान्य विकत घ्यायला लागणार आहे आणि म्हणून लोकांना तयार धान्य किंवा पीक स्वरूपामध्ये देण्याचा विचार आज ना उद्या सरकारला करायला लागेल. याखेरीज फार मोठ्या प्रमाणात लोक मुंबई पुण्यासारखी शहरं सोडून गावाकडे निघून गेलेले. आज या गावांच्या परिस्थितीमध्ये ते कुणाला भेटतायत, कुणाला मिसळतायत, एकत्र घरांमध्ये त्याचा काय परिणाम झालेला आहे, त्याच्यामध्ये काय संसर्गाचं स्वरूप ग्रामीण भागामध्ये होईल आणि या सगळ्यामध्ये माननीय मुख्यमंत्री दिलासा देत आहेत. राजेश टोपे यांनी कालच जाहीर केलं की जवळजवळ मोठ्या प्रमाणामध्ये बेड 10,000 पर्यंत बेड उपलब्ध होतील पूर्ण महाराष्ट्रामध्ये. प्रश्न सगळा कसा आहे, किती प्रमाणात महावेगाने ही साथ पसरणार आहे आणि त्याच्यासाठी आपण पुरेसे आहोत की नाही. आपण थोडा लॉजिकली विचार केला तर मी शेवटच्या मुद्द्याकडे येते की अशा वेळेला म्हणून खरं उत्तर काय आहे आताच्या घडीला की जास्तीत जास्त संसर्ग न येऊ देण्याचा प्रयत्न करणं होतंय. काय पॅनिक खूप तयार होत आहे आणि एक इटलीचा फोटो बघा काल सगळीकडे आला होता आणि त्याच्यात लोक मृत झालेली आहेत इटलीमध्ये अशा पद्धतीने तो फोटो. कारण फॅक्ट क्रिसेंडो नावाचा ग्रुप आहे त्यांनी त्याचे सगळे चेक केले तपशील आणि तो मग मी नंतर ट्विटरवरही टाकलं तर 6 वर्षापूर्वी नाझींनी केलेल्या अत्याचाराच्या विरोधात लोकांनी जे आंदोलन केलं होतं त्याचा तो फोटो आहे. परंतु प्रत्यक्षात असं होतंय की इतक्या म्हणजे प्रचंड अफवा सुटत आहेत आणि दुसरं मला काय वाटतंय की लोक मृतदेह पडलेले आहेत हे अशा आणि ते बघा तुम्ही अशीच म्हणजे असं संध्याकाळी 7-8 नंतर असे फोटो बरोबर सर्क्युलेट होणं सुरू होतं की ज्याच्यामध्ये का लोक असं करतायत हे खरंच अनाकलनीय आहे. अशा पद्धतीची खोटी माहिती नागपूरला सुद्धा काही डॉक्टर्सना कशा पद्धतीने कोरोनाची लागण झाली आहे मला ते लोकच फोन करून सांगतात की असं आम्हाला काही दिसत नाहीये परंतु आम्हाला फॅक्ट तशा चेक करता येतील. आणि म्हणून काल माननीय मुख्यमंत्र्यांनी जे व्हॉट्सअप सुरू केलंय त्याच्यासाठी शंका निरसन करून घेण्यासाठी म्हणून ग्रुप तर त्याच्यामध्ये मला सांगायचं की न ऐकता ऐका तुम्ही आज अजित देशमुखांची मुलाखत घेतली मुद्दामून कोणाला तरी घरात बसण्याचा प्रश्न नाहीये परंतु प्रत्येक जण न ऐकता कुठे ना कुठे बाहेरच पडणार आहे अशा पद्धतीची भूमिका जर का ठेवली तर मग कशा प्रकारे हा खरोखर आपण अटकाव करू शकतो हा मला प्रश्न दिसतोय. त्याचबरोबर डॉक्टर्स कडून एक रिक्वेस्ट येते की ज्याच्यासाठी आम्ही आरोग्य विभागाकडे पाठपुरावा करतोय पण मला तुमच्या मार्फत जी 24 तास मार्फत सांगायचं जे खासगी डॉक्टर्स आहेत ज्यांना स्वतःला किट पाहिजे स्वतःचं जंतुनाशक म्हणून तर डॉक्टर लहाने इकडे आहेत तर असे सुद्धा डॉक्टर्सची मागणी आहे की त्यांना मास्क बाजारभावाने उपलब्ध व्हावे. ते असं म्हणत नाहीत की आम्हाला मोफत द्या, ते असं म्हणत नाहीत की सगळ्या गोष्टी फक्त ऑथेंटिक आणि त्यांना तिथल्या तिथल्या सिव्हिल सर्जन कडून दिलं तर त्यांना जे काय मी त्यांना हेच आहे की 1,000 मागू नका पण 100-200 प्रमाणात जर का असतील तर सिव्हिल सर्जननी त्यांना तिकडे उपलब्ध करून दिले. तर आज खासगी डॉक्टर स्वतःचं संरक्षण करता येत नसल्यामुळे ओपीडी बंद करतायत किंवा दवाखाने बंद होत चाललेले तर त्याच्यातून सुद्धा आपल्याला मार्ग काढता येईल असं मला वाटतं. आणि काळ कठीण आहे परंतु असे खूप आव्हानं मनुष्य जातीने पचवलेली आहेत आणि आपण मनोबल आपलं किती ठेवतोय युद्ध 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 जे सारखं माननीय मुख्यमंत्री म्हणतायत तिथे आपल्याला दिसत असतं. युद्धातले आपण सैनिकांशी बोलतो त्याला की आपण मृत्यूमुखी पडणार आहोत पण तरी ते लढत असतात. तशी भावना खरोखर जनतेमधल्या लोकांनी ठेवली आणि धान्य वगैरे सगळं व्यवस्थित आहे परंतु काही क्षणामध्ये काल जे सगळीकडे लोकांच्या मध्ये भीती तयार झाली तर ते सुद्धा मला असं वाटतं की कुठेतरी त्यांचा विश्वास केंद्र सरकारवरचा आणि राज्य सरकारवरचा दृढ ठेवणं ही सगळी आपल्याची सगळ्यांची एकत्रित जबाबदारी आहे. ठीक आहे दादा लहाने बघा परवा मला असं वाटतं मुंबईमध्ये 25 लाख मास्क पकडले गेले म्हणजे त्याचा साठेबाजी असेल काळा बाजार करण्यासाठी ती साठेबाजी असेल त्यावरती धाड टाकून त्या 25 लाखांपैकी काही मास्क हे खासगी डॉक्टर्सला वितरित करा की हा असे जे हे जे मास्क पकडले गेले आहेत तर ते मास्क आताच ज्यांनी पकडले गेले त्यांच्याशी कारच मी यांच्याकडे देशमुख साहेबांकडे गेलो होतो हापकिनला आणि ते मास्क आम्ही मागितले आहेत तर हे मास्क आल्यानंतर आम्ही खासगी डॉक्टरांना हे मास्क वितरित करू. मास्कसाठी आपण काही कंपन्यांना सांगितलंय जे फॅक्टरीला त्यांना सांगितलंय काही समाजसेवकांना सांगितलंय कंपनी करतायत
आणि आपल्याकडे आता 1 कोटी रुपयाचा माल घेण्यासाठी आपला या ह्याच्यामध्ये डायरेक्ट परमिशन मिळालेली आहे आणि त्यामुळे आपण पुढच्या 27 तारखेनंतर आपल्याकडे सगळ्या प्रकारचे मास्क उपलब्ध होतील आणि हे खासगी लोकांना आपण नक्की देऊ. मॅनपॉवरसाठी देखील आपण खासगी लोकांना आपल्याकडे बोलवत आहोत, जे रिटायर झाले त्यांचे आपण बोलवत आहोत, पण आपण निश्चित हे मास्क पुरवण्यासाठीचे सगळे प्रयत्न करू आणि मास्क नक्की पुरवू. ठीक आहे. डॉक्टर मोहन गुप्ते, मला एक प्रश्न विचारायचा. बघा, हा माझ्या सुपीक डोक्यातला प्रश्न आहे, कारण मी गेले काही दिवस हे बघितलंय. पहिला करोनाबाधित रुग्ण म्हणजे ते दाम्पत्य होतं जे पुण्यामध्ये आढळलेलं आहे. 10 मार्चला ते दाम्पत्य करोनाबाधित झाल्याचं किंवा त्यांच्यावरती ते करोनाबाधित आहे, त्यांचे रिझल्ट पॉझिटिव्ह आले तेव्हा 10 मार्च ही तारीख होती. आज 25 मार्च आहे, म्हणजे 15 दिवस झाले. ते म्हणत आहेत की आम्ही करोनामधून मुक्त झालेलो आहोत, आम्हाला तसं सर्टिफिकेट मिळालेलं आहे, आम्ही आता आमच्या घरी क्वारंटाईन आहोत आणखी काही दिवस, कारण आता लॉकडाऊनच आहे. पण मधल्या काळात काय झालं की 4-5 दिवसांपूर्वी आम्हीच त्यांच्याशी संपर्क साधला, तेव्हा तेच दाम्पत्य असं म्हणालं की आम्ही आता धोक्याच्या बाहेर गेलो, तेव्हा 10 दिवस उपचाराचे होऊन गेले होते आणि आता 5 दिवसानंतर ते पूर्ण करोनातून बरे झाले आहेत. त्याच्या बातम्यासुद्धा आम्ही म्हणजे न्यूज चॅनल्सनी प्रसारमाध्यमांनी आज केलेल्या आहेत. तर लक्षात काय आलं की करोनावरती उपचार हे झटपट होऊ शकतात आणि रुग्णसुद्धा करोनाबाधित हा 10 ते 15 दिवसात बरा होऊ शकतो. तर ह्या कुठल्या स्टेजेस असतात बरा होण्याच्या जर का करोना झाला तर? हे बघा, करोना कसा होईल, कुठं होईल हे कोणालाही सांगता येत नाही. आणि आता तर प्रत्येकजण असं म्हणतोय की नशिबात असेल तर होणार नाही, दुर्दैव असेल तर आपल्याला होईल. अशा वेळी उपचारातून रुग्ण बरा होतो म्हणजे कुठल्या टप्प्यातून त्याचा उपचार जातो हे जर का कळलं तर फार बरं होईल. मी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे जवळजवळ 80% लोकांना हा जो रोग होतो तो अतिशय माइल्ड स्वरूपाचा असतो आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना तुम्ही औषध दिलं का किंवा नाही दिलं तरी हे बरे होणारच आहे. तसेच आत्ता जे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतात पेशंट्स, त्यांना आपण इसेन्शियली सपोर्टिव्ह ट्रीटमेंट देतो आहे. स्पेसिफिक ट्रीटमेंट करोनासाठी अशी त्या लोकांना दिलेली जात नाही. आत्ता आपण हायड्रॉक्सिक्विनोलिनचा उपयोग करतो आहे काही प्रमाणात, पण तरी देखील संपूर्णपणे यशस्वी ट्रीटमेंट फक्त करोनाच्या अगेन्स्ट अशी आज देखील नाही आहे. त्याच्यामुळे बहुतेक हे जे काम होतं पेशंट बरा होणं हे त्याच्या सपोर्टिव्ह ट्रीटमेंटमुळे आणि त्याच्या स्वतःच्या इम्युनिटीमुळे तो पेशंट बरा होतो. आता अशा ह्याच्यामध्ये जर त्या पेशंटला सपोर्टिव्ह ट्रीटमेंट नसेल आणि तो जर त्याची इम्युनिटी कमी असेल तर तो बरा होत नाही आणि हे प्रमाण खूप कमी आहे. चीनमध्ये हे जवळजवळ 3-4% आहे, इटलीमध्ये 60% किंवा 60%पेक्षा जास्त आहे जिथे मॉर्टॅलिटी होते. पण इटलीमध्ये देखील जे माइल्ड केसेस होत्या त्यांचं अलीकडे करोना टेस्टिंग झालेलं नाही आहे. ते जर लक्षात घेतलं तर इटलीमध्ये देखील हे जे मॉर्टॅलिटीचं प्रमाण आहे ते मला वाटतं 3-5% जास्त असणार नाही. आणि हे सगळे जे बरं होण्याचं काम आहे हे बरं होण्यामध्ये इसेन्शियली पेशंटची स्वतःची प्रतिकार शक्ती आणि त्याला मिळणारा उपचार जो सपोर्टिव्ह ट्रीटमेंट आहे त्याच्यामुळे तो बरा होतो आहे. त्याच्यासाठी आपण वेगळं आपण हे देतच नाही आहोत आजच्या घडीला. ठीक आहे. डॉक्टर मोहन गुप्ते, एक सलग उपप्रश्न असा आहे की सोशल डिस्टन्सिंग खूप महत्त्वाचं आहे, म्हणजे प्रत्येकानं प्रत्येकादरम्यान किमान 3 ते 4 फुटाचं अंतर ठेवावं. तर हे कशासाठी ठेवावं? काहींना असं वाटतं की हा एअरबॉर्न नाही आहे, म्हणजे हवेतून विषाणूंचा प्रादुर्भाव होऊ शकत नाही. काहींना असं वाटतं की नाही, तो होतोय म्हणून तुम्ही थोडंसं दूर राहिलं पाहिजे. काहींना असं वाटतंय की 24 तास आपण मास्क लावल्याने आपल्याला काहीच होणार नाही. काहींना असं वाटतंय की मास्क ही केवळ भीती आहे. काहींना असं वाटतंय की नाही, सॅनिटायझर्सनी हात जर का आपण वारंवार धुतले तर आपल्यापर्यंत हा विषाणूच येणार नाही. तर हे जे समज गैरसमज आहे यातून सुद्धा खूप गोंधळ उडतोय, काहींचा यातूनही खूप खर्च होतोय. सोशल डिस्टन्सिंग जेव्हा आपण म्हणतो त्याचे 3-4 प्रकार आहेत. एक तर जे पेशंट आहेत
त्यांना आपण आयसोलेशन त्यांचं करतो, त्यांना वेगळं ठेवतो. दुसरे त्या पेशंटचे जे नातेवाईक आहेत, घरगुती घरचे नातेवाईक, फॅमिली कॉन्टॅक्ट्स, त्यांना आपण वेगळं ठेवतो. त्याच्या व्यतिरिक्त जे बाहेरून लोक आलेले आहेत, परदेशातनं आलेले लोक आहेत, ज्या देशामध्ये करोनाचं संक्रमण झालेलं आहे, त्या लोकांना आपण क्वारंटाईनमध्ये 14 दिवस ठेवतो. आणि जे पेशंटची काळजी घेणारे लोक आहेत त्यांना पण आपण क्वारंटाईनमध्ये ठेवू शकतो. याच्या व्यतिरिक्त आज जे आपल्याकडे लॉकडाऊन केलेलं आहे किंवा शाळा बंद केलेली आहेत, त्याच्यातर्फे होणारं जे आहे सोशल डिस्टन्सिंग, हे महत्त्वाचं आहे. त्या सगळ्या सोशल डिस्टन्सिंगचा होणारा परिणाम म्हणजे ओव्हरऑल ट्रान्समिशन कमी होणं एक होईल. दुसरे ट्रान्समिशन जे होतं त्याची कारणं वेगवेगळ्या स्वरूपाची आहेत. हे थुंकीतनं खोकल्यातनं असे बाहेर पडणारे विषाणू आहेत. हे विषाणू ड्रॉपलेट्समध्ये असतात आणि त्या ड्रॉपलेट्सचं जे संक्रमण होतं ते 3 फुटापर्यंत जनरली होतं. त्याच्यामुळे त्या पेशंटच्या संपर्कामध्ये जर आपण 3-4 फुटापर्यंत असू तर ते आपण डायरेक्टली त्याच्या श्वसनामध्ये आपल्या ते येऊ शकतात आणि त्याच्यामुळे हा रोग होऊ शकतो. त्याच्या व्यतिरिक्त हे ड्रॉपलेट जेव्हा समोरच्या टेबलावरती पडतील, इतर काही पदार्थांवरती पडतील, त्याला जर कोणाचा हात लागला आणि ते हात नंतर धाकायला लागले, त्याच्यामुळे होणारा म्हणजे फॉमिटिंग ज्यांना म्हणतो संपर्कामुळे, हा दुसरा प्रकार झाला. तिसरा प्रकार जो तुम्ही म्हणलात की एअरबोर्न आहे का, हे ड्रॉपलेट जेव्हा जमिनीवरती पडतात आणि ते जेव्हा कोरडे होतात तेव्हा येणाऱ्या हवेच्या झोकामुळे हे पुन्हा हवेमध्ये जाऊ शकतात आणि त्याच्यामुळे येणारा हा जो रोग होईल त्याला आपण एअरबोर्न असं म्हणतो. तर आता हे जेव्हा आपण पाहिलं गेलं, बरेचसे संशोधन झालेलं आहे याच्यावरती, की ड्रॉपलेटमध्ये जेव्हा हे विषाणू असतात तेव्हा त्यांचं ते जवळजवळ 100% पूर्णपणे सुरक्षित असतात विषाणू स्वतः, म्हणजे त्यांच्यामुळे ते मरत नाही आणि त्याच्यामुळे संपर्कात येणाऱ्या माणसाला इन्फेक्शन होऊ शकतं. हा ड्रॉपलेट जमिनीवरती पडला, ड्राय झाला आणि वरती निघाला तर जवळजवळ 50% त्याचं प्रमाण हे संक्रमण करण्याचं हे कमी झालेलं असतं. पण संपूर्ण नाहीसं होतं का, तर नाहीसं होत. पण हे संक्रमण जे होतं एअरबोनमुळे होणारं संक्रमण हे करोनाच्या बाबतीत खूप कमी आहे असं जागतिक आरोग्य संघटनेने देखील आज दाखवून दिलेलं आहे. त्याच्यामुळे एअरबोनचं प्रमाण कमी आहे, ड्रॉपलेटचं इन्फेक्शन जे आहे ज्याला आपण कॉन्टॅक्टमुळे होणारं जे आहे असं म्हणतो ते सगळ्यात जास्त आहे. ठीक आहे. डॉक्टर दादाराव लहाने, आपण जिल्हा बंदी केलेली आहे, जिल्ह्यातल्या जिल्ह्यात ही फिरता येत नाही आहे, या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यातसुद्धा जाता येत नाही आहे. एक महाभाग मला आज म्हणाले फोनवरनं की मला सांगलीवरनं कोल्हापूरला जायचं आहे, पण दोन्ही कलेक्टर्सनी सांगलीच्या आणि कोल्हापूरच्या परवानगी नाकारलेली आहे. इतर वेळी हे त्यांचे मित्र आहेत जिल्हाधिकारी, पण आज ते फार सक्त आहेत, ते कोणालाही या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात सोडत नाही आहेत. तर या जिल्हा बंदीचा सुद्धा फायदा करोनाशी निपटण्यासाठी महाराष्ट्रात होणार आहे. नाही, जिल्हा बंदीचा फायदा करोनाशी निपटण्यासाठी नक्की होणार आहे. जसं आपण आता सोशल डिस्टन्सिंग बद्दल ऐकलं, सोशल डिस्टन्सिंग याचा अर्थच असा आहे की जे संबंधित लोक आहेत त्या लोकांना क्वारंटाईन करणं, आयसोलेशन करणं, त्यांच्या जवळच्या लोकांना आयसोलेशन करणं, पण त्याही पेक्षा की या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात न जाणं हे पण सोशल डिस्टन्सिंगचाच एक भाग येतो. आणि म्हणून इकडून तिकडे जर आपण तो आजार घेऊन जाणार असो, आपण पाहिलं आहे की ट्रेनमध्ये बसून ही सगळी लोक गेली आणि बसमध्ये बसून चालली आपल्या याच्यात, म्हणून हे सगळी वाहनं बंद केली, पण त्याच्यानंतर खाजगी वाहनं खूप निघायला लागली बाहेर आणि मग खाजगी वाहनातून हे लोक जायला लागली आणि त्यामुळे हे जे डिस्टन्सिंग आहे हे सोशल डिस्टन्सिंग साठीच केलं आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय सांगतायत की गाडीमध्ये दोघच बसा, रिक्षेत एकच बसा. याचं कारण असं आहे की आपल्या दोन माणसातलं अंतर ही 3 फुटापेक्षा जास्त असणं गरजेचं आहे आणि हे सोशल डिस्टन्सिंग जोपर्यंत आपण ठेवणार नाही तोपर्यंत हा आजार आपल्याला होणारच आहे. दुसरी गोष्ट, एअरबॉर्न डिसीज हा जसं गुप्त्यांनी सांगितलं हा खूप कमी आहे. तिसरी गोष्ट अशी आहे की जे औषध आहे हा एक इन्फ्लुएंझा आहे, इन्फ्लुएंझा. आपल्याकडे जसं आपला घसा येतो, आपलं पडसं खोकलं येतं, तशाच प्रकारचं हे एक पडसं खोकलं आहे. आणि पडसं खोकलला जसं एक विशिष्ट औषध नसतं तसं ह्याला विशिष्ट औषध नाही आहे.
पण आता जसं आपण पाहिलं की हायड्रॉक्सी कोलोनिन हे औषध निघालंय, त्याचबरोबर आपण टॅमीफ्ल्यू नावाचं औषध आता देतोय, त्याचबरोबर रेटिनोव्हिर किंवा लुपिनोव्हिर नावाचे जे औषध आहेत हे देखील आता आपण तिसऱ्या फेजमध्ये आपण द्यायला सुरू केलं आहे. त्यामुळे औषधं जे आहेत पण हे सगळे औषधं करोना या विषाणूचे नाही आहेत. हे औषधं जे आहेत ते जे दुसऱ्या प्रकारचे जे विषाणू होते त्याचे जे काही औषधं आहेत ते आपण वापरतोय. पण एवढं निश्चित आहे की आपली जी इम्युनिटी आहे ही नक्की चांगलं काम करते आणि यामध्ये फुफ्साला आजार होतो म्हणून व्हेंटिलेटरची का आवश्यकता आहे तर फुफ्साला आजार होतो आणि म्हणून मला आमदार साहेबांनी जे सांगितलंय ते सांगायचंय की आपण सर्वांनी हे जर ऐकलं नाही आणि हा आजार जर आपल्या सर्वांच्या मध्ये घुसला तर त्यावेळेस व्हेंटिलेटरच नाही आपल्याला बेड पण कमी पडतील, डॉक्टर कमी पडतील आपल्याला कुठेही, कारण आपली लोकसंख्या खूप आहे. आणि म्हणून याचं कारण की सर्वांनी एक पाळलं पाहिजे की मुख्यमंत्री मोदी जिल्हा बंदी घर बंदी घरात बसायला सांगतात तितकं जर ऐकलं तर हे एवढा मोठा स्प्रेड होणार नाही याची काळजी आपण 3 आठवडे घेतली पाहिजे. ठीक आहे राम कदम, बघा काही प्रश्न आहेत जे कोरोनाचे साईड इफेक्ट्स आहेत आणि त्याची जाणीव ही काहींना झाली आहे, काही खूप चाणाक्ष आहेत. बघा अशा आपत्तीच्या काळात रस्त्यावरती कोण आधी येतं तर राजकीय कार्यकर्ते आधी येतात. पण आता कोणीही राजकीय कार्यकर्ते रस्त्यावरती येत नाही आहेत, का येत नाही आहेत याचं एक कारण पुन्हा तेच पत्रकार खूप शंकेनं विचार करतो, खूप शंका घेतो. राजकीय कार्यकर्ते आत्ता सध्या धीर द्यायला पुढे येतही नाही आहेत. का येत नाहीत? त्यांना असं वाटतं की उद्या हे प्रकरण वाढलं आणि उद्या कम्युनिटी कॅन्टीन जर का आपल्या माती सरकारने मारलं किंवा आपल्याला स्वतःहून सुरू कराव्या लागल्यात तर 100-200 नाही तर उद्या हजारो लोकांची कम्युनिटी कॅन्टीन्स किंवा लंगर्स आपल्याला सुरू करावे लागतील. म्हणून नगरसेवक असतील, आमदार असतील, खासदार असतील, राजकीय कार्यकर्ते असतील, ही लोक सध्या पुढे येत नाहीत. आशिष, मी आपल्या माध्यमातून काही सूचना करीन मी या ठिकाणी. आपण म्हणाला ती गोष्ट खरी आहे की ज्यावेळेस एखादा राजकीय पुढारी किंवा कार्यकर्ता पुढे येतो तर त्याच्यासोबत स्वाभाविकपणे 15-20-25 लोक असतात आणि सध्या संचारबंदी आहे आणि आपल्याला गर्दी टाळायची, म्हणजे याचं संक्रमण जर आपण कमी रोखायचं असेल तर रोडवर कुणीच येता कामा नये हा पहिला भाग आहे. पण या निमित्तानं मी कुठे निलंबताई देखील आहेत त्या सरकारचा घटक आहे तो की सूचना अशी करीन की ज्याप्रमाणे छत्तीसगडमध्ये जे अतिशय गरीब आहेत, म्हणजे ताईंनी मगाशी मुद्दा घेतला तो, तर आपल्याला तातडीनं त्यांच्यासाठी खिचडी घर म्हणा किंवा त्यांना काही धान्य कशा पद्धतीने देता येईल याचा सरकारनं विचार करण्याची आवश्यकता आहे. दुसरं, आपल्याकडे फार मोठ्या प्रमाणामध्ये मास्क आणि सॅनिटायझर वाटेल त्या किमतीला लोक विकतात तर त्याच्यावर शासनानं कडक कारवाई करण्याची आवश्यकता आहे. जिथे काळा बाजार होतोय त्या ठिकाणी मोका सारखा कडक आपण त्यांना त्याच्यामध्ये गुंतवू शकलो तर त्याच्यामुळे निदान धाक बसेल. आणि तिसरी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की लहाने साहेबांच्या मुखातून आली तर लोकांना ते अधिक पटेल की मास्क जो आहे जो जे सध्या बाजारात मिळतात तर रुमाल जरी सकाळ संध्याकाळ गरम पाण्याने साबणाने धुवून दोन रुमाल जरी वापरले तर तेही मास्क सारखंच काम करतात. कारण N95 जो मास्क आहे तो त्याच्यामध्ये फिल्टर आणि बाकीचे जे दुसरे मास्क आहेत ते काही आपल्याला धुता येत नाहीत. तर त्याच्यामुळे जनतेनं मास्कच्या पाठीमागे फार न लागता घरचे रुमाल सकाळ संध्याकाळ साबणानं गरम पाण्यानं धुवून एकच्या ठिकाणी दोन रुमाल वापरावेत. उलट मास्क पेक्षा हे रुमाल अधिक चांगले आहेत असं मेडिकल क्षेत्रातल्या लोकांनी महाराष्ट्राच्या जनतेला सांगणं फार गरजेचं आहे. तर लोकांच्या मनामध्ये भीती आहे. दुसरं, सॅनिटायझर पेक्षा घरात आपण हात साबणानं धुवावेत ते अधिक चांगलं आहे. तर ह्या दोन गोष्टी जनतेपर्यंत जाणं गरजेचं आहे. आणि पुन्हा एकदा खिचडी घर किंवा जो गरीब वर्ग आहे जो तळाचा पोट आहे ज्यांचं तर त्यांच्यासाठी शासनानं तातडीनं काहीतरी रिलीफ जाहीर करणं आवश्यक आहे. ठीक आहे डॉक्टर नीलम गोरे, हाच प्रश्न आहे की जी शासकीय यंत्रणा आहे की जो निम्न कर्मचारी वर्ग आहे सरकारी जो आज राबतोय, पाणी पुरवठा असतील, पोलीस असतील, ठिकठिकाणी साफसफाई कामगार असतील, ह्या लोकांना आजच्या क्षणी मुंबईसारख्या महानगरामध्ये सुद्धा खायला साधा वडापावसुद्धा मिळत नाही आहे. भिकाऱ्यांचं तर मी बोलतच नाही आहे. कुत्री भुंकायला लागलेली आहेत कारण खायला काही मिळत नाही आहे. अशा वेळी कुठेतरी काहीतरी आउटलेट्स हवे आहेत की जिथे अडीनडीला कोणाला साधा एक वडापाव तरी मिळेल आणि त्यासाठी सरकारनंही तत्पर पाहिजे कारण कुठेतरी कम्युनिटी कॅन्टीन सुरू झाल्या पाहिजेत आणि जे NGOs आहेत किंवा जे राजकारणी आहे त्यांनीसुद्धा एखाद दुसऱ्या ठिकाणी हे सुरू केलं पाहिजे कारण हे आता खरंच गरजेचं आहे आणि जसे जसे दिवस वाढत जातील ही निकड ही भासवत राहील.
आशिष, याच्यात मला एक पहिलं सांगायचंय की ही गरज आहे, नक्की आहे, परंतु खरं सांगायचं तर काही प्रश्नांची अजून आपल्याला स्वतःला उत्तरं मिळाली नाहीयेत की करोना मुक्त जेवण किंवा असं सामूहिक जेव्हा आपण तयार करतो त्यावेळेला ते तयार करणार कसं आणि वाटणार कसं, कारण शेवटी शिजवल्यावरती त्यातले जंतू जरी नष्ट झाले तरी वाटणारी लोक त्यांनाच तपासून घ्यायला लागणार, म्हणजे सर्व जणांना. दुसरं, घेणारे जे लोक आहेत त्यांच्या सुद्धा कुठेतरी हात लागणार, कुठेतरी ते बसणार, कुठेतरी खाणार. अशा वेळेला आपल्या या वाटपामधून संसर्ग होऊ नये ही कशी काळजी घ्यायची हे नवीन विषय आहे आता जो आहे तो. पण आतापर्यंत कसं आहे, गेलं की आपण पूर आला तर अगदी हजारो लोक मुंबईमध्ये गाड्या गाड्यांमध्ये वडापाव किंवा वस्तू देत होतो आपण रस्त्यावर उभं राहून सुद्धा लोकांना, त्याची सवय आहे. परंतु ह्या नवीन परिस्थितीमध्ये जे केअरटेकर्स आहेत त्यांनाही कशा प्रकारे हे बनवायचं याचं उत्तरच लोकांना सापडत नाहीये. परंतु आपण हॉटेल्सना घरपोच सेवा द्यायला परवानगी दिलेली आहे, याच्यात एक भाग. दुसरं महत्वाचं म्हणजे लॅबोरेटरी आता उपलब्ध झालेत, ही एक फार मोठी प्रगती गेल्या 4-5 दिवसात झालेली आहे. तिसरं, काही स्वयंसेवी संस्था विचारत आहेत की कोणाला फूड पॅकेट पाहिजेत का, परंतु आमच्या समोर प्रश्न असा आहे की ती त्या जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने पाठवणार, कारण प्रत्येक ठिकाणी जिल्हा बंदी आहे आणि एकदा धान्य आणखीन या गोष्टींच्या वाहतुकीला परवानगी असं वारंवार मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. काल बाळासाहेब थोरात यांनी जाहीर केलंय की कृषी उत्पन्न बाजार समितीशी बोलून त्या ठिकाणून लोकांना भाजीपाला कसा उपलब्ध होईल या दृष्टीने त्यांचा प्रयत्न चाललेला आहे. तुमच्याचकडे काल रविकांत तुपकरांची हे होती, फक्त याच्यात महत्वाचा भाग मला काय वाटतोय की फार मोठ्या प्रमाणात 500, 1,000 किंवा 2,000 अशा पद्धतीने जेवण करण्यापेक्षा छोटी छोटी जेवढ्या जागा उपलब्ध होतील आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सेवा सुरू आहेत, मार्केट कुठली उघडी असणार आहे त्याची माहिती होते. खरं सांगायचं तर छोटे अगदी जे वृद्ध एकटे घरात आहेत त्यांचा खरा मोठा प्रश्न आहे किंवा ज्यांच्याकडे कोणी मदतीला नाहीये. बाकी सर्व ठिकाणी लोक घरामध्ये मला म्हणजे एका बाईनी पाठवलं की भाजी मिळाली नाही तर डाळ भाताचे काय प्रकार करतात हे देखील लोक एका बाजूला एकमेकाला पाठवायला लागलेत. म्हणजे लोकांची एवढी घाबराट की खरं परिस्थिती नसावी, कारण एका बाजूला वस्तू मिळणार आहेत, परंतु ज्या लोकांच्यासाठी काय आपल्याला मार्गाने स्वच्छ आणि निर्जंतुक स्वरूपाचं काही उपाय शोधता येतो का, याच्यावर मी निश्चितपणाने तुमच्याकडे मगाशी छगन भुजबळ होते अन्न आणि नागरी पुरवठा विभाग आहे किंवा माननीय स्वतः मुख्यमंत्र्यांशी या संदर्भात जरूर पाठपुरावा करेन. परंतु आजच्या घडीला लोकांना खूप आशा पल्लवित करून ते झालं नाही तर परत नैराश्य होण्याच्याऐवजी आपल्याला काय प्रकारे स्वतःच्या जीवनाचा बचाव करता येईल यासाठी स्वतः स्वतःला एक भूमिका घेणं आणि एक इच्छाशक्ती फार मोठ्या प्रमाणात ही स्वतःची सांभाळून ठेवणं ही एक काळाची गरज आहे. सरकार पूर्ण स्वतःच्या इच्छाशक्तीनिशी जनतेच्या सोबत आहे आणि जास्तीत जास्त या सेवा देणाऱ्या वर्गाला मदत कशी करायची यातून आपण मार्ग काढू. ठीक आहे. खर तर आज गुढीपाडवा आहे, मराठी नववर्षाचा पहिला दिवस आहे. आपण आज खऱ्या अर्थानं निश्चयाची गुढी उभारण्याचा हा आपला प्रयत्न आहे, संयम दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. आपण या करोनाच्या विरोधातली जी लढाई आहे ती निश्चयानं निर्धारानं लढायची आहे आणि त्या दृष्टीनं शासन, सरकार, प्रशासन सगळे तत्पर आहेत. आता जो संयम आणि निश्चय आणि निर्धार हा दाखवायचा आहे तो सर्वसामान्यांनी जनतेनं दाखवायचा आहे. आपल्याला जे 21 दिवस लॉकडाऊन राहायचं आहे ते आपल्यासाठीच राहायचं आहे, स्वतःचं रक्षण करण्यासाठी आणि आपल्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी आपल्याला हा लॉकडाऊन सोसायचा आहे. तो आपल्यासाठी, आपल्या भल्यासाठी आहे. सोशल डिस्टन्सिंग म्हणजे एकमेकांमध्ये किमान 3-4 फुटाचं अंतर ठेवून वावरायचं आहे अगदी घरीसुद्धा. आणि त्यामुळं संसर्ग जो आहे करोनाचा तो आपल्याला होणार नाही आणि झाला तरी घाबरून जायची गरज नाही आहे. सरकार तत्पर आहे. अजूनही मृत्यूचा जो करोनातला दर आहे तो 2% देशभरात गेलेला नाही आहे आणि इतकं घाबरून जाण्याची गरज नाही आहे की उद्या करोना झाला तर काय, आपल्यावरती सामाजिक बहिष्कार येईल की काय. नाही, उलट एखादा करोनाबाधित रुग्ण असेल तर त्याच्याकडं सरकारपासून इतर समाजही सहानुभूतीपूर्वक बघणार आहे आणि जे वाईट टाकण्याचा प्रयत्न करतील त्यांना पोलिसी खाक्या त्यांच्या पद्धतीनं मिळणार आहे. तर त्यामुळं पॅनिक होण्याचं, घाबरण्याचं कुठलंही कारण नाही आहे. हा नववर्षाचा मराठी मनाचा हा पहिला दिवस आहे. आपल्याला निर्धार करायचा आहे की करोनाच्या विरोधातली लढाई आपल्याला जिंकायचीच आहे, कसंही करून हे महायुद्ध आपल्याला जिंकायचंच आहे. मी सर्व मान्यवर पाहुण्यांचे आभार मानतोय, इथेच थांबतोय. पाहत राहा झी 24 तास, राहा एक पाऊल पुढे.